टेलिंग यू दॅट. मल्हारला काही झालं ना तर बघ मी तुझं काय करते. अरे तिकडे मी तुला श्यामलाचा बंदोबस्त करायला सांगितलं होतं. मल्हारला तोडवलं. मी स्वतः गेलो होतो का तिकडे? आय डोंट केअर, मला माहित नाही. आता हात जा बघू तुम्ही बघा आणायचं. ती परत तिकडे आलेली असायची. ती सगळ्यांना भेटली तर माझा आत्तापर्यंत त्याचा सगळा प्लॅन फ्लॉप होऊन जाईल. आणि बघ तुम्ही दोघेही जाल आत माझ्याबरोबर जेलमध्ये. प्लीज बा गो, जा ना. हो हो जातो, चल ग. चला लवकर. नाही घाई करून राहिली तू? कुठे जायची घाई करून राहिली तू? ऑपरेशन सक्सेसफुल झालं. पल्हार बरा आहे. किती वेळ आहे डॉक्टर? माझ्या दाडाला काही होणार नाही ना? नाही बेटा, मी माझ्या परीने सर्व प्रयत्न केले. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांसाठी हा खूप कठोर काळ आहे, पण मी जास्त डिटेल्स मध्ये जाणार नाही. पण एक मात्र सांगेन, हे खूप मेजर ऑपरेशन होतं. ऍबडोमिनल इंजरी खूप मोठ्या प्रमाणात होती. त्यांच्या पोटालाही जास्त मार लागला आणि इथे यायच्या आधीच खूप मोठ्या प्रमाणावर ब्लड लॉसही झाला. आणि अनफॉर्च्युनेटली त्यांची बॉडी आमच्या प्रयत्नांना हवा तसा रिस्पॉन्ड नाही करत. मला तुम्हाला खोटा दिलासा नाही द्यायचा, पण आत्ता तरी 50-50 चान्सेस आहे. ऑपरेशन चेंजेसना बॉडीने एक्सेप्ट केलं तर ते बरे होतील, नाही तर आता सर्व परमेश्वराच्याच हातात. उद्या सकाळी काय ते आपल्याला क्लिअर पिक्चर कळेल. हे पहा, तुम्ही सर्वांनी स्ट्रेस घेऊ नका. आणि ज्या कोणाला या ऍटमॉस्फिअरचा त्रास होत असेल त्यांनी प्लीज घरी जा. डॉक्टर, जर तुम्हाला खरंच खात्री वाटत नसेल तर आम्ही मल्हारला एअरलिफ्ट करून US घेऊन जाऊ शकतो का? नाही, ते मी अजिबात रेकमेंड करणार नाही. त्या पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. मी अशा अवस्थेत जर त्यांना अमेरिकेला घेऊन गेला तर त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे प्रार्थना करत राहा. आई तू शांत हो. मला सांग, तुझा देवावर विश्वास आहे? काही होणार नाही का आपल्या मल्हारला? तू नको काळजी करू. आई, देव परीक्षा पाहतोय आपली, तुम्ही शांत व्हा. माझ्या दाडाला काहीच नाही होणार. तो खूप स्ट्रॉंग आहे. मला साहेबांचे एवढे सगळे चाहते आहेत. ते सगळ्यांनी प्रार्थना केली, आशीर्वाद दिले ना, आपले मल्हार साहेब नक्कीच वाचतील. प्लीज तुम्ही वेटिंग एरिया मध्ये थांबा, आम्हाला पुढच्या ऑपरेशनची तयारी करायची.